नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे हार्दिक स्वागत आज अकरा एप्रिल दोन हजार तेवीस नीट यूजी दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये आणि दोन हजार तेवीसच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जे काही मेजर चेंजेस आहेत म्हणजे जे काही बदल झालेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे दोन हजार बावीस मध्ये बऱ्याच जणांनी नीटची परीक्षा दिली होती आणि नीटचा फॉर्म पण भरला होता एनटीएचा फॉर्म भरत असताना काही चेंजेस केलेले अपडेट करण्यात आलेला आहे की जेणेकरून चेंजेसमधून आपल्या विद्यार्थ्यांना काही काही जे चुका होत गेलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदल त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पहिला महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे ॲड्रेस प्रूफ मागितलेला आहे वास्तविक पाहता नीट एने आजपर्यंत ॲड्रेसबद्दल जास्त प्रूफ वगैरे कधी मागितला नव्हता आणि त्याच अनुषंगानं यावेळेस मात्र दोन हजार तेवीसच्या फॉर्म फिलिंग एन टी एनं दोन प्रकारचे ॲड्रेस मागवले आहेत एकतर पहिला ॲड्रेस जो आहे तो तुमचा परमनंट ॲड्रेस म्हणजे परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे जो कायमचा पत्ता आहे त्या कायमच्या पत्त्यासाठी काही पुरावे तुम्ही तुमच्याकडे असतील ते तुम्ही एनटीएला सादर करायचे एक तर पहिला पुरावा जो आहे तो म्हणजे आधार कार्ड त्याचबरोबर आपला पासपोर्ट फोटो पासपोर्ट जो काही असतं ते म्हणजे पासपोर्ट त्याचबरोबर मतदान कार्ड किंवा त्याला व्होटर आय डी असं म्हणतो डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी चालू शकतं रेशनचं कार्ड जे राशन कार्ड जो आहे ते पण आपल्याला चालू शकतं वीज बिल आणि पाणी बिल यापैकी या, या सात गोष्टीपैकी आधार कार्ड पासपोर्ट आहे मतदान कार्ड आहे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे रेशन कार्ड आहे वीज बिल आणि पाणी बिल या संदर्भातले कोणताही कायमचा पत्ता म्हणून तुम्हाला अपलोड करता येऊ शकतो दोन प्रकारचे ॲड्रेसेस मागितलेले आहेत की जो दोन हजार बावीस पर्यंत कधी मागितलेले नव्हते एक तर परमनंट ॲड्रेस आहे त्याच्यासाठी हे प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर काही जणांचा प्रेझेंट ॲड्रेस याच्या संदर्भामध्ये सुद्धा मागितलेला आहे की जर एखादा विद्यार्थी राहताना एखाद्या गावामध्ये राहत असेल त्याच्यावरती त्याचा आधार कार्डवरती किंवा व्होटर आयडी वरती त्याचा तो ॲड्रेस येईल तो परमनंट ॲड्रेस होईल आणि प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे तो शिक्षणासाठी एखाद्या ठराविक ठिकाणी गेलेला असेल पुणे लातूर किंवा कोटा वगैरे अशा ठिकाणी तर त्या ठिकाणचं सुद्धा तुम्हाला स्थानिक पत्ता किंवा प्रेझेंट ॲड्रेस असं मागितलेला आहे त्याच्यासाठी मात्र एक तीन पुरावे आपल्याला उपयोगी असू शकतात ते म्हणजे बारावी ज्या शाळेमध्ये शिकता त्याचं ओळखपत्र किंवा त्याला आयडी कार्ड आयडेंटिटी म्हणजे बारावीच्या शाळेमध्ये ज्या शिकतात त्याचं आयडेंटी कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि ते जर तुम्ही अपलोड केलं तर तुमचा तो स्थानिक पत्ता पण गृहीत होऊ शकतो त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये राहता तुम्ही त्याचा घराचा भाडे भाडेपट्टा म्हणजे ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी भाडे करारपत्र जे असतं ते सुद्धा तुम्ही अपलोड करून देता शोधता की तुम्हाला ते आताचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे या संदर्भात किंवा बँक पासबुक म्हणजे काही वेळा आपण बँक पासबुकमध्ये बँक पण असतं एखादं म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्याचं विद्यार्थ्याचं बँक पासबुक जर असेल तर त्या ठिकाणी तो प्रेझेंट ऍड्रेस म्हणून आपल्याला प्रूफ सादर करता येतं कंपल्सरी आपल्याला दोन्ही ऍड्रेस करायचं ॲड्रेस अपलोड करायची काही आवश्यकता नाही बऱ्याच वेळा एकच ॲड्रेस केला तरी चालू शकतो किंवा दोन्ही ऍड्रेस तुम्ही एका ह्याच्यावरती जे काही प्रूफ आहेत ते दोन्ही एकत्र घेऊन त्याचं जी साईज आहे ती पन्नासपासून पासून ते तीनशे के पर्यंतचा जो आपली पी डी एफ फॉर्मेटमध्ये जर आपण ते केलं तर तुम्हाला ते ॲड्रेस आपल्याला करता येऊ शकतो म्हणजे जो चेंज आहे तो ह्या वर्षीचा पहिला चोन चेंज आहे म्हणजे ॲड्रेस प्रूफ एन टीने मागितला आहे आणि हा जो ॲड्रेस प्रूफ आहे आपल्याला दोन्ही ॲड्रेसेस एका वेळेस पाठव अपलोड करता येतात किंवा एकच ॲड्रेस तुम्ही कायमचाच पद्धत दोन्ही ठिकाणी फक्त केला तरी चालता तो ऐच्छिक विषय तुम्ही दोन्ही करण्याची आवश्यकता नाही परंतु हे सेंटरच्या बाबतीमध्ये एक चेंज झालेला आहे तो म्हणजे एक्झामिनेशन सिटी किंवा सेंटर्स आपल्याला दोन हजार बावीस पर्यंत चार सेंटर्स आपल्याला चॉईसेस देता येत होते परंतु यावर्षी मात्र फक्त दोनच चॉईस देता येतात पहिलं आणि दुसरं आणि त्यावेळेस मात्र या स्थानिक किंवा परमनंट ऍड्रेसच्या संदर्भात म्हणजे प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेसचा विचार केला जाऊ शकेल तुम्ही मेजरली पहिल्यांदा जो प्रायोरिटी दिला द्याल सेंटर त्याच्यामध्ये तुमचं सेंटर म्हणजे तुमचं जे प्रेझेंट ॲड्रेस आहे याचा विचार केला जाऊ शकेल जर समजा पहिलं त्यांना देता येऊ शकत नसेल तर दुसरं सेंटर ज्यावेळेस दुसरा चॉईस ज्यावेळेस तुम्ही सेंटर्स से द्याल सिटी से द्याल त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा तुमचा प्रेझेंट ॲड्रेसचा वगैरे उपयोग होऊ शकतो असं एकंदरीत म्हणण्यात येतं आहे कदाचित काही जणांकडे असं पण असू शकतं की कायमचा पत्ता आणि हा जो आहे तो जर सध्याचा कायमचा पत्ता आणि तो जो काही स्थानिक पत्ता सेमच असेल तर त्यांनी एकच पुरावा दिला तरी चालू शकतो जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता दोन्ही वेगळे असतील तर फॉर्म भरताना पुरावे एकाच फाईलमध्ये टाकून अपलोड आपल्याला करायचे एकाच फाईलमध्ये दोन्ही पण पत्ते अपलोड करायचे जर सध्याचा पत्ता वरील पैकी पुराव्यापैकी आपल्याकडे आता मी तुम्हाला सांगितलेलं जो पुरावे आहे ते पुरावे तुमच्याकडे नसतील तर शंभर रुपयाच्या एका बॉन्डवरती तुम्ही सेल्फ प्रिक्रिएशन लिहायचं किंवा अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि त्या शंभर रुपयाच्या बाँडवरती मी या ठिकाणी राहत आहे असं जर दिलं तरी सुद्धा तुम्हाला तो स्थानिक पत्ता होतो कदाचित भाडे पट्टा करार पण नसतो आपल्याकडे किंवा काही स्कूल पण दुसऱ्या ठिकाणी असतं आणि आपल्याला एक्झाम द्यायचं आहे एखाद्या ठिकाणी तर प्रेझेंट ॲड्रेस कधी कधी असं असतं की आपला प्रेझेंट जो कायमचा पत्ता असतो एखाद्या खेड्यातला असतो आणि आपण शहरामध्ये अभ्यासासाठी वगैरे जातो पुणेसारख्या वगैरे आणि तिथला ॲड्रेस आपल्याला प्रूफ मिळत नाही आणि आपली जी शाळा असते ती पुण्यापासून दुसऱ्या एक चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर असते त्यावेळेस शाळेचा पण ॲड्रेस तुम्ही जोड जोडू शकत नाही त्यावेळेस त्या तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो एका शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून दिलं आणि मी या ठिकाणी राहता आणि या पत्ता माझा सध्याचा आहे असं लिहून दिलं तरी चालू शकतं म्हणजे पहिला मुद्दा जो आहे तो ॲड्रेस प्रूफ मागितलेला आहे तो म्हणजे एन टी आजपर्यंत मागितलेला नव्हता आणि सिटी चॉईसेस जे आहेत चॉईस ऑफ सेंटर सिटी जे आहेत ते दोन मागितले आहेत पाठीमागे चार सेंटर्स होते दुसरा मेजर चेंज जो आहे ह्याच्या अनुषंगानं तो म्हणजे एस सी आणि एस टीसाठी सुद्धा आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन मागितलेलं आहे वास्तविक पाठीमागच्या गोष्टीमध्ये असं होतं की फक्त डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी किंबोना ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग मागून घेत असायचे परंतु आता तो डब्ल्यू एस आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही एखाद्या जो काही नमुना दिलेला आहे आपल्या याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बोशलमध्ये तो आपण प्रिंट करून त्याच्यावरती लिहून सही करून तुम्ही तो, तो अपलोड करता येऊ शकतो जर समजा एक एप्रिल दोन हजार बावीसच्या नंतरचं सेंट्रलचं डब्ल्यू एस सेंट्रलचं ओबीसी किंवा सेंट्रलचं एस सी एस टी सर्टिफिकेट जर आपल्याकडे नसेल म्हणजे बाबा आपण परीक्षा फॉर्म भरायचा दिवस जो आहे त्यात भरायच्या दिवसापर्यंत एक एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून जर आपल्याकडे ॲड्रेस प्रूफ जर आपल्याकडे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मेटमधलं नसेल तर मात्र आपल्याला इकडे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते आपल्याला अपेंडिक्स बी म्हणजे टेन बी याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे वास्तविक पाहता जुने सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अपलोड केलं तर चालतं के चाल चा का किंवा चुकून केलं तर चालतं का हाही प्रकार महत्वाचा इकडे आहे एकदा केला असेल तर करू द्या काही अडचण येत नाही परंतु शक्यतो जर त्यांनी फॉर्म भरला नाही यांनी जुनं एक एप्रिल दोन हजार बावीसच्या अगोदरचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल तरी पण अपलोड करू नका एक एप्रिल दोन हजार बावीसच्या नंतरचं सेंट्रल फॉर्मेटमधलं ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एस सी एस टीचं सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मेटमधला अपलोड आहे नसेल तर तुम्ही सेल्फ डिक्लेशन केलं तरी आहे काही अडचण येणार नाही काय काळजी करायची काम नाही तिसरा मेजर चार फरक जो आहे तो चार सेंटर्स होते ते दोन सेंटर्स केलेत म्हणजे बऱ्याच वेळा दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत चॉईस ऑफ सिटीज आपल्याला चार देता येत होत्या आता फक्त दोनच देता येणार आहे तो एक महत्त्वाचा बदल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला मी पाठीमागे बोललोच आहे दुसरी आ, तो जो आहे तो चौथ्या नंबरचा आहे टॉपिक आणि त्यानंतर पाचव्या नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला पेज नंबर ट्वेंटी सिक्सवरती वरती सेंट्रल फॉर्मेटमध्ये एन टी एने जो काही एस सी एस टीसाठी साठी जो काही फॉर्मेट दिलेला आहे सेल्फ डिक्लेरेशनचा तो सुद्धा आपल्याला करायचा आहे सगळ्यात महत्वाचा चेंज जो आहे तो म्हणजे नो करेक्शन विंडो म्हणजे आजपर्यंत करेक्शन विंडो यायची आणि करेक्शन विंडो कधी आहे ते पण आपल्याला एन टी एच्या आपल्या टाइम टेबलमध्ये यायचं परंतु आत्ता यावेळेस मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही करेक्शन विंडो येणार नाही ना ना एकाच वेळेस तुम्ही काय जो बदल करायचा आहे तो करू शकता सेंटर चेंज करता येणार नाही सेक्स चेंज करता येणार नाही कास्ट चेंज करता येणार नाही किंवा कॅटेगरी आपल्याला चेंज करता येणार नाही आपले बदल स्पेलिंगमधले वगैरे असतील तर तुम्हाला करेक्शन विंडो होणार नाही असं मला वाटतंय परंतु तरीसुद्धा इन्फॉर्मेशन रोशरमध्ये एक तिथे एक लिहिलेलं आहे की तुम्हाला नंतर कळवण्यात येईल आणि पुन्हा खाली मात्र इन्फॉर्मेशन रोशरमध्ये सांगितलेलं आहे की कदाचित करेक्शन विंडो यावर्षी येणार नाही परंतु तरी सुद्धा खूप साऱ्या चुका झाल्या असतील विद्यार्थ्यांच्या आणि मेल जर टी एला गेले फॉर्म जर गेले तर त्यांची संख्या पाहून सुद्धा एन टी ए परत करेक्शन विंडो देऊ शकते परंतु सध्या एन टी शंभर टक्के सांगितले आपल्याला की आपल्याला करेक्शन विंडो येणार नाही हा एक मेजर चेंज इतर आता सध्याच्या विधीला एक आहे सर्वात दुसरा आणखी मेजर चेंज एक आहे तो म्हणजे नो सेल्फ डिक्लेरेशन फॉर जम्मू अँड काश्मीर स्टुडंट्स म्हणजे जम्मू अँड काश्मीरच्या स्टुडंटसाठी एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म होता तो दोन हजार पर्यंत होता तो तो काढून टाकलाय आणि शंभर टक्के आता यावेळेस मात्र त्याच्यासाठी काही वेगळं सेल्फ असणार नाही ते काही आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी काही उपयोग नाही परंतु तो एक चेंज आपल्याला इन्फॉर्मेशन बरं दिसत आहे नंतर एक तामिळनाडू स्टुडंटसाठी सुद्धा एक महत्त्वाचा बदल होता तो म्हणजे तामिळनाडूसाठी क्लास टेन दहावीच्या एक्झाम जी आहे ती झालीच नव्हती त्यामुळे तामिळनाडू विद्यार्थ्यांसाठी मात्र त्याच तामिळनाडूचा जो काही दहावीचं शिक्षण आहे तो तामिळनाडू या राज्यामधील असेल तर मात्र तुम्हाला ते तिकडचा तो ऑप्शनच येत नाही दहावीचं डिटेल्स मागण्याचा ऑप्शन येत नाही कारण या ज्या विद्यार्थी आता अपिअर होणार आहेत त्या विद्यार्थ्यांची तामिळनाडूमध्ये एक्झाम झाली नव्हती त्यामुळे त्यांचा एक तो बदल आहे तामिळनाडू राज्य म्हणून तुम्ही ज्यावेळेस टाकता त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये टेन्थ डिक्लेअर तेन जे काय आहे ते डिटेल्समध्ये मागण्याचा ऑप्शन अवेलेबल होत नाही हा एक बदल तुम्हाला त्यामध्ये दिसत आहे दुसरा एक महत्त्वाचा आणि चांगला बदल त्यांनी केलेला असा आहे के की एन टी एने आजपर्यंत काही ऑप्शन्समधून काही अडचण आल्यामुळे सुद्धा केलेला आहे तो म्हणजे व्हॅलिड ईमेल नंबर त्याचबरोबर आपला सेल नंबर म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा विद्यार्थी विद्यार्थ्याचे पण त्याचबरोबर पालकांचे दोन्ही पण आपल्याला या ठिकाणी मागितलेले आहेत की जे आपल्याला दोन हजार बावीस पर्यंत फक्त एक व्हॅलिड मोबाईल नंबर त्याचबरोबर एक ईमेल आय डी पण मागितला गेला होता आणि त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन यायचं परंतु एन टी ए कदाचित पाठीमागे डिस्प्यूट झाल्यामुळे एन टी एने मात्र त्याच्यामध्ये थोडा बदल केला की ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचा ईमेल आय डी त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबर आणि विद्यार्थ्यांचा मेल आय डी आणि विद्यार्थ्याचा पण मोबाईल नंबर असं दोन्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर मागितलेले आहेत कारण दोन हजार बावीस पर्यंत पर्यंत काही फक्त विद्यार्थ्यांच्याच मेलवरती किंवा मोबाईलवरती एस एम एस यायचा किंबहुना मेल आय डीवरती आपला ओ एम आर सीट जी आपली आपल्याला एनटीए परत आपल्याला देत असते ते यायचं किंबहुना कधी त्याचा रिझल्ट पण यायचा किंवा ह्या गोष्टी सर्व यायच्या त्या आपल्याला पालकांना सुद्धा येणार आहे पालकांना माहीत व्हायचं नाही विद्यार्थी एडिट करून खोटं मार्कशीट पालकांना द्यायची आणि त्यामुळं थोडेसे अडचणी यायच्या म्हणून एन टी आपल्याला त्याच्यामध्ये पण एक बदल करून दिलेला आहे तो म्हणजे बऱ्यापैकी दोन ईमेल आय डी आणि व्हॅलिड एक वर्ष चालू राहणार आणि मोबाईल नंबर मागितलेला आहे काळजीपूर्वक फॉर्म भरायचं आहे आपल्याला मित्रांनो करेक्शन विंडो कदाचित होणार नाही झाली तर बरीच झाली परंतु जरी जा, काही चेंजेस झाल्या तर मी तुम्हाला कळवतोच परंतु करेक्शन विंडो येणार नाही म्हणून आता सांगितलेले परंतु खूप सारे एन टी एला जर मेल गेले एस एम एस गेले किंवा फोन कॉल गेले तर शंभर टक्के एखाद्या वेळेस करेक्शन विंडो ओपन करू शकते परंतु सहा एप्रिल दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला पेमेंटचा ऑप्शन दिला आहे आणि दुपारी बारा वाजेपर्यंत साडे अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची सुद्धा मुदत दिलेली आहे तोपर्यंत काळजीपूर्वक सगळी तयारी करा आणि ह्या चेंजेसनुसार तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा टॉपिक आहे या अनुषंगानं तो म्हणजे तुम्ही अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्रयत्न करा काळजी करू नका एक्झाम ही नॅशनल लेवलची जरी असेल तरीसुद्धा आपण जे दोन वर्षामध्ये केलेलं प्रिपरेशन आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चित त्याचा बेनिफिट होईल असं मला वाटतंय आमच्या सर्व टीमतर्फे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या एक्झाम होईपर्यंत आम्ही एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावरती जर तुम्हाला यायचं असेल तर तुम आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल परंतु काही काळानंतर त्यानंतर त्याचे अपडेट्स बंद होतील आणि पेड आमचा ग्रुप चालू होईल आणि त्यावेळेस तुम्हाला पेड ग्रुपमध्ये सुद्धा येता येऊ शकेल हा महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांना आम्हाला पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे फॉर्म फिलिंगमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये माझ्यापासून कितीही दूर असला तरी आमच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमधून तुम्हाला सगळी सर्व्हिस मिळू शकेल चॉईस फिलिंग असेल कॉलेज कॉलेजच्या बाबतीमधले डिटेल्स गोष्टी असतील त्याचबरोबर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट असेल कॉलेजच्या पेशंट फ्लो असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रक्रिया त्या प्रक्रियेचे डेट्स अपडेट्स पी लास्ट इयरचा कट ऑफ त्याचबरोबर कॅटेगरी कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला रिपोर्टिंग करेपर्यंत सगळे रूल्स एन एम सी रूल्स त्याचबरोबर सीईटी सी एलचे रूल्स एमसीसी रूल वगैरे सर्व इथंभूत इम्प्रेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी आम्ही आमचा पेड सर्व्हिसेसचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल करून दिला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आपल्याकडे येऊ शकता एवढंच या निमित्ताने सांगून आपला व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र